Welcome back to our channel Travel Trioka. Very happy Women's Day to all the lovely ladies out there. So on the occasion of Women's Day, आज हमारे society में एक छोटा सा function organize किया है सब women's ने मिलके. So उसमें बहुत सारी activities होगी जैसे कि dance, games वगैरह और हाँ food भी होगा, interesting वाला food होगा. So आप भी हमारे साथ बहुत enjoy कीजिए. Let's go. इतिहास सांगतो आमुचा स्त्रीनेच शत्रू तुडविला लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढविला जिजाऊने राजा शिवछत्रपती घडविला महाराणी ताराबाईने महाराष्ट्रभूमीत औरंगजेब रडविला महाराणी ताराबाईने महाराष्ट्रभूमीत औरंगजेब रडविला राजमाता जिजाऊ झाशीची राणी लक्ष्मीबाई महाराणी ताराबाई महान शिक्षिका सावित्रीबाई फुले इंदिरा गांधी मदर टेरेसा आणि जगभरातील ज्ञात अज्ञात यशवंत स्त्रिया यांना नमन वंदन करून सर्व सिद्धिविनायक महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. 20व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत जवळजवळ संपूर्ण जगभराच्या स्त्रियांना मतदानाचा हक्क नाकारलेला होता. 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात वस्त्रोद्योग हजारो स्त्री कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शनं केली. 10 तासाचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या त्यांच्या मागण्या होत्या. तसेच सर्व प्रौढ स्त्री आणि पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी त्यांची मागणी केली होती. 1910 साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परीक्षेत 8 मार्च 1908 रोजी स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक लढ्याच्या स्मरणार्थ 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याचा ठराव झाला. आजच्या या महिला दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात देवाधिदेव गणपती बाप्पा गणेश वंदना या स्तोत्रानेच करूया आपण. सर्वप्रथम पहिला महिला दिन साजरा करण्याचा मान अर्थातच आपल्या मुंबई नगरीला जातो. 8 मार्च 1943 रोजी मुंबईत पहिला महिला दिन साजरा झाला. पुढे 1975 हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. आज सर्वत्र शाळा बँका कार्यालयांमध्ये महिला दिन साजरा केला जातो. मैत्रिणींनो, आई माऊली या शब्दाविषयी स्त्रीचे पूर्णत्व सिद्ध होत नाही. संत ज्ञानेश्वरांना उभा महाराष्ट्र माऊली म्हणतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरची विठू माऊली. चला तर विठू माऊलीच्या गजरात आपल्या पुढील कार्यक्रम सिद्धविनायक सखींचा लेझिम सादर करूया. जिथे शंकर तिथे पार्वती, जिथे नारायण तिथे लक्ष्मी, जिथे सत्यवान तिथे सावित्री, म्हणजेच प्रत्येक ठिकाणी आदिमाया आदिशक्ती म्हणून स्त्रीचा उल्लेख केला जातो.
स्वामी दिनी जगाचा आई विना भिकारी म्हणतात ते उगीच नाही. म्हणूनच आदिशक्ती अंबा मातेचा नृत्याविष्कार घेऊन येत आपल्या समोर येत आहेत मनीषा हंसा आणि जीन. शब्दात जगभरात स्त्रीवादी चळवळींनी जोर धरला होता. त्याचवेळी भारतातही अनेक समाज सुधारकांनी स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. त्यामध्ये राजाराम मोहन राय, महर्षी कर्वे, महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले, ईश्वरचंद विद्यासागर, रमाबाई रानडे ही नावे विसरून चालणार नाहीत. त्यांच्यामुळेच आजच्या स्त्रीला हे स्वातंत्र्य मिळाले आहे. न स्त्री स्वातंत्र्यम अरहिती असे सांगणाऱ्या मनुवाद्यांना थपडा देत आजची पुरोगामी स्त्री नृत्यालिका बनत जणू म्हणत आहे आज नचबली. सादर करीत आहे आदिती आणि संभवी. नंतर संविधानाने स्त्रियांना समानतेचा अधिकार दिला. शिक्षणाचा, नोकरीत समान संधीचा, संपत्तीचा, मतदानाचा असे वेगवेगळे अधिकार स्त्रियांनी हक्काने झगडून मिळवले आहेत. त्याचीच आठवण म्हणून आपण आजचा दिवस साजरा करत आहोत. किन्नो, रातभर जागेंगे, बिंदास बिनबात हसेंगे, यादें मीठी जगाएंगे, सबसे दूर रहकर चल सकी कुछ नया कुछ अलग करते हैं. चल सकी कहीं चलते हैं, हम मिलकर कहीं चलते हैं. पति का ऑफिस, बड़ों की सेहत और पढ़ाई बच्चों की कुछ देर के लिए ही भूलते हैं. चल सकी कहीं चलते हैं. कुछ गम रोजाना की टेंशन, वही बोरिंग सा रूटीन. जिंदगी में आगे निकलते हैं, चल सके कहीं दूर चलते हैं. अचानक क्यों आया मटर गश्ती का ख्याल, क्योंकि कल देखे थे सर पे चार सफेद बाल. बुढ़ापा देने लगा है दस्तक, अब बुढ़ापे के मुंह पे जोर से दरवाजा बंद करते हैं और चल सकी कहीं दूर निकल जाते. ए मी चार रात भर जागेंगे, बिंदास बिन बात हंसेंगे, यादें मिटी सजाएंगे और हाँ करके दुखड़े हल्के, रुमाल भी भिगाएंगे. सबसे जाके दूर चल अब खुद से मिलते हैं, चल सकी कहीं दूर चले जाते हैं. तुम सहेलियां ही तो मेरी पूंजी हो, जो हर हाल में बेफिक्र करे वो पूंजी हो. जिम्मेदारियों ने जिंदा दिली को बंद कर रखा है ताले में, उस ताले को मिलकर तोड़ते हैं. चल सखी कहीं और चलते हैं. हमारी दोस्ती दमदार है, हमारे ढाकों के गम भी ठिटकने देखने लगला है. परेशानियों के छाती पर मूंग दलते हैं, चल सखी कहीं दूर चलते हैं. सखी तो मुड़ती है, हमेशा हमारे अपने परिवार के लिए जुड़ती है, दो दिन के लिए अपने अपने खुद के लिए जीते हैं. चल सखी अब कहीं दूर चलते हैं. बहुत ठंड जमी है अपने वजूद पर, चलो दोस्ती की धूप में चलते हैं. चल सखी कहीं चलते हैं.
कीजिए, शेयर कीजिए और सब्सक्राइब जरूर कीजिए। सब्सक्राइब टू आवर चैनल ट्रैवल ट्रायो का एंड हैप्पी वुमेन्स डे।